केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत, त्यामुळे आजपासून महाविकास आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संबंध संपले असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे. ते हातकणंगले तालुक्यातील चौकाक येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत बोलत होते. महाविकास आघाडीचे हे आपलं सरकार आहे, पण 1.5 वर्ष राज्यात ऊस दर नियंत्रण समिती नव्हती, नंतर कारखानदारासमोर दबून राहील अशी समिती नेमली गेली असा आरोप शेट्टी यांनी केला आहे. शेतमजुरांना कल्याणकारी मंडळ तयार करावे, सर्वच पिकांना हमीभाव मिळावा असे ठराव येत्या 1 मेच्या गावसभेत करायचा आहे. हे ठराव घेऊन राष्ट्रपतींना भेटणार आहे. आतापर्यंत संसदेत खासदारांच्या मागणीवरून कायदे केले, आता शेतकऱ्यांच्या मागणीवरून कायदे करायला भाग पाडू असा इशारा शेट्टी यांनी दिला. शेतीला दिवसा 10 तास वीज मिळावी असा देखील ठराव करायचा आहे. 15 एप्रिलपासून बळीराजा हुंकार यात्रा काढणार, तसेच प्रत्येक जिल्ह्यात ठरावाबाबत जागृती करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा केंद्र आणि राज्य सरकारने पोरखेळ करून टाकला, एकमेकावर कुरघोड्या करत आरक्षण संपवून टाकलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणं आहेत तशी दिली पाहिजेत. केंद्र आणि राज्य सरकारला विनंती आहे, तुमचं दळभद्री राजकारण बंद करून आरक्षण पूर्ववत करा, अन्यथा किंमत मोजावी लागेल असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. महाविकास आघाडी सरकारनं गेल्या 2.5 वर्षामध्ये जे वेगवेगळे निर्णय घेतले त्याच्यामध्ये कर्जमाफीचा एक मुद्दा सोडला, तर शेतकऱ्यांच्या हिताचं काहीच नव्हतं. या उलट ऊस दर नियंत्रण समिती करणारे असो किंवा FRP 2 टप्प्यामध्ये करणे असो, भूमी अधिग्रहण कायद्याची मोडतोड करणे असो किंवा बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकाराचा मुद्दा असो, या सगळ्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकार जे प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्यासाठी स्थापन झालेलं होतं, शेतकरी विरोधीच भूमिका घेतलेली आहे. असं असताना आम्ही या महाविकास आघाडीचे घटक म्हणून राहू शकत नाही, कारण स्वाभिमानीचा पाया बेस मुळात शेतकऱ्यांचा आहे. काय आता पुढची भूमिका असणार आहे? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हे उद्दिष्ट पूर्वी नव्हतं, भविष्यातही असणार नाही. शेतकऱ्यांची चळवळ मजबूत करावी यासाठी दबावगट म्हणून आम्ही सातत्यानं काम केलेलं आहे, आणि यापुढे सुद्धा ना केंद्रानं शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतलेत ना राज्य सरकारनं घेतलेले आहेत, त्यामुळं स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर जेव्हा जेव्हा शेतकऱ्या संकटात येईल, शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आम्ही रस्त्यावर उतरू, संघर्ष करू आणि त्या संघर्षातून शेतकऱ्याला न्याय मिळवून देऊ. आमचं एकमेव उद्दिष्ट आहे महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं तर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळवून देणं 10 तास किमान, आणि दुसरं उद्दिष्ट आहे देशभरातल्या शेतकऱ्यांना हमीभावाचा कायदा लागू करून असंघटित शेतकऱ्यांना किमान हमीभाव तरी कायदेशीररित्या त्याला मिळाला पाहिजे, असा संसदेनं कायदा करावा यासाठी देशभरामध्ये दबावगट तयार करणं हेच आमचं उद्दिष्ट असतं. 15 एप्रिलनंतर आपण एक राज्यभर यात्रा काढणार आहात, काय यात्रा आहे, कसं येऊ? बळीराजा हुंकार यात्रा आम्ही काढणार आहोत, आणि हे जे सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, पीक विम्यामध्ये झालेली फसवणूक, आयात निर्यातीच्या फसलेल्या धोरणामुळं तूर उत्पादक त्याचबरोबर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा कमी भाव, आणि सोयाबीन पेंडीच्या आयातीचं धरसोडीचं धोरण, कांद्याला मिळणारा कमी भाव, आणि त्याचबरोबर शिक्षणामध्ये ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं झालेली हिळसाण, आणि दिवसा वीज FRPचा अधिकार, हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही महाराष्ट्रभर जनजागृती करून शेतकऱ्यांचा एक नवा लढा उभा करण्याचा निर्धार आजच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. राज्यपालांची तुम्ही भेट घेणार आहात असं देखील त्यामध्ये महाविकास आघाडी सरकारमार्फत राज्यपाल नियुक्त 12
व्यक्तींना आमदार म्हणून नेमलं जातं पण त्याची शिफारस सरकार करतं, त्या 12 नावामध्ये माझंही नाव आहे असं अनेक दिवसापासून सांगितलं जातं। ते जर असेल तर त्यात आता मला रस नाही हे मी राज्यपालांना भेटून सांगणार आहे। निर्णय घ्यायचा आहे का येणार आहेत का नाही मला माहीत नाही, येणार असाल तर कृपा करून माझा विचार अजिबात करू नका हे मी राज्यपालांना सांगणार आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या नाराजीची चर्चा, स्वाभिमानीच्या नाराजीची एकूणच चर्चा सुरू होती। अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांची काही त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं होतं का किंवा त्यांच्याकडून कशा बोलणं? ते म्हटलं होतं की तुमचं पत्र त्यांच्या हाती पडलं नाही। 2 दिवसापूर्वी असं म्हणलं की राजू शेट्टी यांनी जे काही पत्र लिहिलं होतं ते माझ्यापर्यंत आलेलं होतं। 11 फेब्रुवारीला मी त्यांना पत्र लिहिलेलं आहे, मेल केलेलं आहे आणि मला वाटतं की ते सगळे मेल तपासतात। त्याचबरोबर या संदर्भातलं हे पत्र मी प्रसारमाध्यमामध्ये सुद्धा व्हायरल केलेलं आहे, त्यामुळं प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा याच्या संदर्भातल्या बऱ्याचशा बातम्या ऐकलेल्या आलेल्या आहेत। एखाद्या बुद्रुक गावात काही घटना घडली तरी ते पवार साहेबांना माहिती असतं आणि हे माहीत नसेल तर मग चांगली गोष्ट आहे। नाही मला आता काही म्हणायचं नाही, मला कुणाशी संबंधच ठेवायचे नाहीत, मला म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला। तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अशा 10 लोकसभा ओवाळून टाकून म्हटलात, काय नेमकं तुमचं? कारण मला मी निवडून आलो किंवा मला कुठल्याही सभागृहात जायचं आहे ते फक्त आणि फक्त शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी, गावातल्या माणसासाठी जायचं आहे आणि मग मी माझं स्वातंत्र्य बोलण्याचं, उच्चाराचं आणि आचाराचं स्वातंत्र्य हिरावून मला काही करायचं नाही। त्यामुळं आज जर का हे केंद्र सरकार, राज्य सरकार जर का शेतकरी विरोधीच वागणार असेल तर मग त्यांच्या दयेवर, त्यांच्या मेहरबानी